डी फार्मसी संदर्भात अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. महाराष्ट्रामधील 2024 आणि 2025 साठी डी फार्मसीची प्रवेश प्रक्रिया अजूनसुद्धा चालू झाली नाही. यामागील कारणे काय आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रवेश प्रक्रिया कधी चालू होणार आहे याची संपूर्ण माहिती बघणार आहोत. सर्वात अगोदर विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपल्याला माहीत आहे, पॉलिटेक्निक असेल किंवा बी फार्मसी असेल, यांच्या ॲडमिशन ऑलरेडी चालू झाले आहेत. बी फार्मसीच्या आता ॲडमिशन जे आहेत टेंटेटिव्ह शेड्यूलनुसार 11 तारखेला चालू आहेत. परंतु अजूनसुद्धा बी फार्मसीचं ॲडमिशन चालू होऊन डी फार्मसीचं ॲडमिशन चालू झालेले नाहीत, यामागील कारणे काय आहेत, त्याचबरोबर ॲडमिशन प्रवेश प्रक्रिया अर्थात कधी चालू होणार. आपण आता DTEच्या वेबसाईटला आहोत, डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन या वेबसाईटला आहोत. तिथे आपण बघू शकता वेबसाईट जी आहे ती अपडेट झालेली आहे. इथे क्लिअरली मेन्शन आहे की शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील थेट प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी अर्थात डी फार्मसीच्या ॲडमिशन संदर्भात नव्याने वेबसाईट, त्याचबरोबर नव्याने फोल्डर ओपनिंगचं काम, विंडोचं काम, सर्व्हरचं काम चालू झालेलं आहे. त्यामुळे जो काही वेग आहे डी फार्मसीच्या ॲडमिशनसाठी तो हालचालीला आलेला आहे. कसं आहे, मागच्या वर्षी आणि यावर्षीच्या निर्देशनासनुसार डी फार्मसी जे काही ॲडमिशन्स आहेत ते दरवर्षी साधारणतः एक बी फार्मसीच्या अगोदरच चालू होतात आणि ते बी फार्मसीचा ज्यावेळेस लास्ट कट ऑफ राऊंड असतो त्यावेळेस डी फार्मसीचे हे राऊंड जे आहेत ते चालू असतात. परंतु यावेळेस तसं झालं नाही. यामागील कारणे काय आहेत प्रामुख्याने, तर एक सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे मेडिकल एज्युकेशनमध्ये जो गोंधळ उडून गेलेला आहे. कोणत्याही प्रकारचं मेडिकल एज्युकेशनची अजून काउन्सिलिंग प्रवेश प्रक्रिया चालू झाली नाही. अर्थातच BSc ॲग्रीची फक्त काउन्सिलिंग प्रवेश प्रक्रिया झालेली आहेत, बाकी कोणत्याहीच मार्गाने अजून कोणत्याच कोर्सेससाठी काउन्सिलिंग प्रवेश प्रक्रिया पार पडली नाही. जो गोंधळ उडून गेलेला आहे त्यामुळे सध्याला स्टे आलेला आहे. एक ऑफिशियली जरी स्टे नसला कोणत्याही न्याय आदेशाचा, परंतु जो ज्या या कमिटीत आहे, DTE असेल, CETCL असेल, यांनी स्वतःच कमिटमेंट घेतली स्वतःशीच की जोपर्यंत NMC किंवा AACCC जाहीर करत नाही आपल्या परिपत्रकाद्वारे तोपर्यंत ॲडमिशन जे आहे ते अजून रन होणार नाही. ते येणाऱ्या 10 तारखेपर्यंत, त्याचबरोबर डी फार्मसीचं ॲडमिशन जे आहे ते येणाऱ्या 12 तारखेपर्यंत किंवा 13 तारखेपर्यंत चालू होण्याची दाट शक्यता आहे, किंवा फार तर फार 15 तारखेला ॲडमिशन जे आहे ते चालू होतील अशी एक दाट शक्यता आपल्यास वर्तवता येते. डी फार्मसीचा जो व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्यासाठी जॉईन करण्यासाठी खालील डिस्क्रिप्शन बॉक्स आहे, तिथे आपण लवकरात लवकर जॉईन करून घ्या जेणेकरून तुम्हाला काही अडचण येणार नाही. आणि ज्या विद्यार्थ्यांना आमच्यासोबत जॉईन व्हायचं आहे त्यांनी खालील दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.